कष्टाने वाढवलेल्या सुमारे 1.5 एकर क्षेत्रातील कोथिंबीरच्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील शेतकरी नितीन बाबळसुरे यांच्यावर आली आहे. कोथिंबीरसाठी त्यांनी 30 ते 35 हजार रुपये इतका खर्च केला होता. त्यांचा हा संपूर्ण खर्च आता वाया गेलाय. मी नितीन बाबळसुरे, माझा हा 1.5 एकरचा कोथिंबीरचा प्लॉट आहे हाही. आणि कोथिंबीर न विकली गेल्यामुळे मला आज मोडण्याची पाळी आलेली आहे. माझा खर्च आहे 30 ते 35 हजार रुपये. 10 हजार रुपये बियाणासाठी गेले, खत बियाणासाठी 15 हजार रुपये मजुरी मला खुरपणासाठी गेली आणि फवारणीचा असं मिळून माझा 30-35 हजार रुपये खर्च आहे. पण आज भाव नसल्यामुळं मला हे प्लॉट मोडायची पाळी आली आहे. पण ना इलाज असतो आता ही शेताच्या बाहेर तर काढणं भाग आहे मला. त्यामुळं मी हा प्लॉट रोटावेटर करून रानातल्या रानात जिरवायसाठी आज बराच आज खर्च घालतोय. पर्याय नाही त्याला. त्याच्यामुळं मी हा प्लॉट मोडायचा निर्णय घेतलाय. व्यापाऱ्यांनी कवडी मोल भावात मागितल्यामुळं मी काळजावर दगड ठेवून आज ही प्लॉट मोडायचा निर्णय घेतला आणि ट्रॅक्टर बोलवून घेतला आणि रोटावेटरला चालू केलं. कोथिंबीरीची आवक वाढल्यानं व्यापारी कवडीमोल दरानं कोथिंबीर मागत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून त्यांनी केलेला उत्पादन खर्चही निघेनासा झालाय. संकटात आलेल्या कोथिंबीरी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा देणं आवश्यक आहे. वैजनाथ कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, लातूर.